हॅलो अँड वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ एक्सप्लोरिंग औरंगाबाद. तर आज काही रिझन्समुळे चेतक माझ्यासोबत नाही आहे, बट मी निघाली आहे औरंगाबादची अनसीन प्लेस जी आहे लोहगड नांदरा ती एक्सप्लोर करायला अलॉंग विथ टीम ट्रेक डायरीज. सो ट्रेक डायरीजची एक न्यू सिरीज आहे एक्सप्लोरिंग औरंगाबाद, ज्याच्यामध्ये अनसीन जे लोकांना माहीत नाही असे स्पॉट्स ते कव्हर करतात जस्ट टू एक्सप्लोर इट आणि लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी. सो ऑलमोस्ट सगळेजण आलेले आहेत, वी आर रेडी टू लीव्ह अँड विदिन कपल ऑफ मिनिट्स आम्ही स्टार्ट. Before we leave, I did the initial briefing for the exploring today. तर आपण एक्सप्लोरिंग ची सिरीज आहे, तर याच्यासाठी आज कसं काय आलेलो. आजचं आपलं लोकेशन आहे लोहगड, पण प्रिव्हियसली गेले तिथे. ओके, सो औरंगाबादमध्ये अशा भरपूर जागा आहे ज्या बऱ्याच साऱ्या लोकांना माहिती नाही आहे, त्याच्यासाठी एक्सप्लोरिंग सिरीज आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला तिथं ब्रीफ करेन. आत्ता बस इतकं सांगते, आजचा आपला रूट अप्रॉक्स 30 to 35 किलोमीटर्स आहे अँड वी आपण सगळे ॲज अ टीम ट्रेक डायरीज म्हणून इथून स्टार्ट करतो आहे. तर आजचा आपला रूट, आपला जो रूट असेल तो लीड करणार आहे वैभव सर. सगळ्यात पुढे यांची गाडी असेल अँड इथून थोडंसं स्ट्रेट जाऊन काही ठिकाणी टर्न तुम्ही त्याच्यामुळे ट्राय करा की आपण ओव्हरटेकिंग किंवा त्यांच्या पुढे जाणार आहे. बाकी तर असे काही मेजर इन्स्ट्रक्शन नाही आहे, बस रिस्की ड्रायव्हिंग नको. आपण सगळे काही जणांच्या बाईक आहेत, काही जणांच्या स्कूटी आहेत, तर थोडंसं मीडियम सेम पेस ठेवून आपण 35 किलोमीटर्सचा हा रूट असं अपेक्षित करून चला की आपण 1 आवरमध्ये त्या लोकेशनपर्यंत पोहोचू. ठीक आहे, डन विथ द ब्रीफिंग. वी इमिजिएटली स्टार्टेड आवर राइड टू द लोकेशन. टुडे वॉज परफेक्ट ट्रॅव्हल वेदर विच मेड आवर राइड ग्रेट. Enjoying and laughing, we all were moving ahead, watching the sun rising behind the clouds. Moved some ahead and then suddenly we had a oops moment in our time. So like just chota accident zala, accident nahi banta hai na, but ma'am ji gaadi thodi road side la geli and ma'am road var samle ma'am road var samle ani gaadi ni zameen sparsh keli. Tar apan ma'am la vicharu gaadi la kasa vatte. मॅम गाडीला कसं वाटतंय? हॅलो मॅम, हॅलो. अरे ऐसा मत करो मॅम, आमचा आवाज स्पष्ट आहे तुमच्या जीवंत आहे का? नाही. हॅलो मॅम, मॅम. गेटिंग डन विथ द मायनर फॉल, वी मूव्ड अहेड अँड रीच टू आवर लोकेशन. सून स्टार्टेड आवर क्लाइंबिंग टू रीच द मेन टेम्पल. तिथे आम्ही लावल्यात गाडी आणि तिथून वर चढून आम्ही आलो आहेत या मंदिरासाठी. सो हे इथलं मुख्य मंदिर आहे अँड आजचं वातावरण खूप छान आहे. काल रात्री पाऊस झालेला आहे इथे अँड त्याच्यामुळे थंड वारं आहे. सूर्यदेवता आलेले आहेत पण बाहेर नाही आहे, ढगा मागे आहेत त्याच्या. तर हा असा सगळा व्ह्यू आहे अँड या. मंदिराला लागूनच वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सगळ्यांनी मंदिराचं दर्शन घेतलं अँड नाव वी ऑल अ गोईंग अप. क्लाइम्ड अप अँड वॉक्ड अ व्हाइल एज वी गॉट टू नो देअर इज सम टेम्पल ऑन द ईदर साइड अँड देन वी गॉट टू सी दिस एन्शियंट टेम्पल विच हॅड वॉटर अराउंड. आम्ही एक्सप्लोर करत तिथे आलो अँड माझ्या जस्ट आत्ता लक्षात आलं माझे दोन फ्रेंड्स हर्ष आणि अभिषेक ज्या झाले होते ते हरवले. सो मग मला असं वाटतं या गुफेत ते आहेत, आम्ही शोधतोय त्यांना. थोडी मस्ती मजाक झाली अँड देन वी ऑल सॅट फॉर इंट्रोडक्शन सेशन अँड अ चिटचॅट. एक्सप्लोर्ड द न्यू प्लेस, गॉट टू नो अ लॉट अबाउट ईच अदर, शॉर्ट फ्यू रील्स अँड देन वी स्टार्टेड बॅक फॉर द ब्रेकफास्ट. The nature and the weather for overall ride was just at its best. Touring करून खूप सारे फोटो काढून इंट्रोडक्शन करून वी आर बॅक. आता आम्ही इथे आलोय ब्रेकफास्ट साठी. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आहे अँड सगळे कंपनी इतके एन्जॉय करताय की असं कुठे फुरसतनी व्लॉग करायची इच्छा नाही झाली. वी हॅड अ लॉट ऑफ फन, मजा करत आलोय अँड सगळे आहेत इथे. नाव विल लीव बॅक फॉर होम. सो दिस इज इट about my Sunday exploring. I had a lot of fun. To all those who were there along, thank you for bearing with me. I will come up with new vlogs soon. Bye bye. Sayonara.